शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सांगली आणि समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद सांगली व गटसाधन केंद्र पंचायत समिती आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत आटपाडी येथे शिक्षकांसाठीची आव्हानात्मक संकल्पनांबाबत तंत्रपद्धती विकसन कार्यशाळा श्रीराम कॉलेज आटपाडी येथील संकुलामध्ये 21 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान अतिशय उत्साहात संपन्न झाली. या प्रशिक्षणासाठी आटपाडी तालुक्यातील ज्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे अशा शाळेतील शिक्षकांसाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण 110 शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या सर्व शिक्षकांसाठी दिव्यांगांचे 21 प्रकार, त्यांची ओळख, त्यांचे स्वरूप, त्यांना अध्ययन अध्यापन करत असताना वापरावयाची यंत्रे, कौशल्य याविषयी सखोल मार्गदर्शनासाठी विविध सत्रांची रचना करण्यात आली होती. एकूणच समाजातील या आजपर्यंत उपेक्षित असणाऱ्या घटकाला सर्वसामान्य समाजाबरोबर आणण्याचे कार्य कोण करू शकतो, तर फक्त तो शिक्षकच. या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून DIE CPDचे प्राचार्य विकास सलगर, अधिव्याख्याता सुलभा पुजारी, जिल्हा समन्वयक राहुल राजे कुंभार, उषा सातपुते मॅडम, आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच तालुका समन्वयक संतोष ऐवळे, विशेषज्ञ सचिन हेगडे, प्रशांत हेगडे, सलीम मुलाणी, प्रवीण बडदे, महेश इंगळे, वासंती मुळीक मॅडम, आबासाहेब देवकुळे, प्रवीण कुलकर्णी, डाटा एंट्री ऑपरेटर प्रशांत चंदनशिवे आदींसह तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सहकार्य केले. नमस्ते. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद सांगली आणि गटसाधन केंद्र पंचायत समिती आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ते 25 जानेवारी अखेर समावेश शिक्षणांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कसं शिकवायचं म्हणजे अध्ययन अध्यापन या तंत्र विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या 21 डिसॅबिलिटी, त्याचप्रमाणे GR, त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या शासनाकडून सुविधा, त्याच्यानंतर पाठामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्या उपाययोजना, त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवायचं याबाबतचं या शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी DIE CPDचे प्राचार्य सलगर साहेब, त्यानंतर पुजारी मॅडम अधिव्याख्याता, त्यानंतर गटशिक्षण अधिकारी कुडाळकर साहेब, विस्तार अधिकारी, त्याच्यानंतर केंद्र प्रमुख आणि आमचे IED चे सचिन हेगडे सर, त्याच्यानंतर इंगळे सर, त्यानंतर सलीम सर, प्रवीण बदळे सर, वासंती मुळीक मॅडम, त्याच्यानंतर प्रशांत हेगडे, कुलकर्णी सर, भोजने सर, आबासाहेब देवकुळे आणि लाटणे सर आणि त्याप्रमाणे तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे यासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन लागले. याप्रमाणे ही 5 दिवसाची कार्यशाळा संपन्न करते. म्हणायला गेलं तर इतर सर्व प्रशिक्षणापेक्षा या प्रशिक्षणाचे जे नियोजन होतं ते अतिशय सुंदरित्या केलेलं होतं. प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष देऊन अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं. या प्रशिक्षणामध्ये जो विद्यार्थी वर्गामध्ये उपेक्षित घटक समजला जातो ते म्हणजे दिव्यांग विद्यार्थी. या दिव्यांग विद्यार्थ्यांवरती जास्त फोकस केलेला आहे. या प्रशिक्षणामधून आम्हाला दिव्यांग विद्यार्थी ओळखायचे कसे, त्यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांच्यासाठी कोणकोणत्या शासकीय योजना आहेत, या सर्व योजनांची माहिती देण्यात आली. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कशा प्रकारे हॅन्डल करायचं, त्यांची गरज कोणती आहे ते ओळखायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि यामधून नक्कीच आम्हाला त्यांना प्रोत्साहन देण्याची एक नवीन दिशा सापडलेली आहे. आणि इथून पुढे आम्ही नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करू. पासवर्ड DIE CPEDचं हे प्रशिक्षण खऱ्या अर्थानं समावेशित शिक्षण म्हणजे जी दिव्यांग मुलं आहेत अशा विद्यार्थ्यांना सामान्य मुलांच्या बरोबरीनं शिक्षणाचा राज्य घटनेनं दिलेला अधिकार निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि आम्हा शिक्षकांना ही जी दिव्यांग असणारी मुलं आहेत त्यांना सामान्य शिक्षणामध्ये सामान्य मुलांच्या बरोबरीनं शिक्षण देण्याचं हे प्रशिक्षण खरोखरच पुणे मुंबई सारख्या कॉर्पोरेट सिटीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाच्या तोडीचं हे प्रशिक्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि निश्चितपणे आम्हा सर्व शिक्षकांचा या प्रशिक्षणामुळं जो दिव्यांगाबद्दलचा असणारा जो आजवरचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निश्चितपणे निर्माण झालेला आहे आणि त्याचा 6 ते 18 वयोगटात येणाऱ्या सर्व दिव्यांगांसाठी निश्चितपणे उपयोग होईल आणि प्रशिक्षण DISCPED ने आयोजित केलं खऱ्या अर्थानं सर्व प्राथमिक शिक्षकांना ही दिलेली एक सुवर्ण संधी. अपंग विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आजपर्यंत शिक्षक ज्या दृष्टीने अपंग विद्यार्थ्यांकडे पाहत होते तो दृष्टिकोन बदलण्याचं काम या प्रशिक्षणाने केलं असं मला खऱ्या अर्थाने वाटतंय. शिक्षक आजपर्यंत म्हणजे जो सामान्य विद्यार्थी होता त्या सामान्य विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देत होता आणि हे जे अपंग विद्यार्थी होते दिव्यांग विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत होतं. काही प्रमाणात का होईना पण दुर्लक्ष होत होतं आणि ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही सर्व सामान्य विद्यार्थ्यांबरोबर समावेश त्यांचा करून घ्या हा जो महत्वाचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्हाला ह्या प्रशिक्षणातून मिळाला असं मला खऱ्या अर्थाने वाटतं. ते अतिशय चांगल्या दर्जाचं आहे. आजपर्यंत जेवढी प्रशिक्षण चांगल्या पद्धतीची झाली त्या सर्व चांगल्या प्रशिक्षणामधील अतिशय उत्तम दर्जाचं हे प्रशिक्षण अतिशय सुनियोजित असं नियोजन त्यानंतर चांगल्या पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये राबवली गेलेली आहे. तज्ञ असा प्रशिक्षक वर्ग या वर्गाला लाभलेला आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीनं मॅनेजमेंट आणि टाइम टू टाइम टाइम टेबल या प्रशिक्षणाचं आहे अतिशय उत्तम दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रशांत देशमुख सह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, आटपाडी.